कोर्स यार ते पुल्ली पुल्ली नाही नाही बोलले नाही बोलले अरे सांगून काढले यार बघ तर एका नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कोकणात इतको भयंकर पाऊस पडताय ना, पूर्णपणे भात शेती आहे ना ती झोपवून टाकण्यात येणार सगळीच्या सगळी। ती बघा ही पूर्णपणे भात शेती आहे आणि या भात शेतीत पाणी बघा किती शिरला येतात। तर ही बघा ही भात शेती पूर्णपणे जवळजवळ लावणी केल्यापासून 10 ते 12 दिवस कंटिन्यू पाण्याखालीच आहे। ही बघा त्या एवढा पाणी आहे ना, अजून 10 ते 12 दिवस कंटिन्यू असाच आहे, खाली या गेलेलाच नाही आहे। तर आत्ता मी आलो आहे बरोबर आमच्या पुलाजवळ। ह्या बघा म्हणजे दत्त मंदिर पाटी, आणि हा बघा इकडे किती वाहत आहे पाणी पुढच्या ह्याच्यात पण पूर्ण। ह्या बघा पाणी लाल लाल दिसत आहे, हाऊर येतो तो त्या प्रकारे म्हटला तरी चालात द साईटिक बरोबर। ह्या पाणी इकडं कसला वाहत आहे बघा, आडच पाणी आलंय या कोर्सने। कसलो पाऊस पडतंय म्हणजे विचार करा, आडच पडतंय ना पाऊस। किती बघा इकडे पूर्णपणे इकडे पण पाण्याखाली गेलेली आहे। पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे शेती। ही बघा थोडीशी टोका दिसत आहेत फक्त, थोडी फार टोका दिसत आहेत, बाकी सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे। इकडे ना इकडे हे कुरले पकडत होते आणि नेमके माझ्या तवाड किती गावले, केवढा काढले नाही तर बघा ह्या ह्या बघा कसला आहे बघा। आणि हे इकडे एवढे भेटलेत आहेत, कमी भेटले पण ह्या एकावर ना समाधान वाटतंय माझं असं वाटतंय। ऋषीन वळले नव्हती आणि केतन टाकले नव्हती, ऋषीन चॅलेंज केला नव्हता त्या कमी काढणार म्हणजे काढणारच, आणि नेमकी भेटली। आता ही कुंडली लॉक टाकतेस नाही तर तोडतायस अशा तर वळले आहे अडत लागत आहे चौकी हे बघा हे एवढे भेटले आहेत, हे मोठी भेटली वाटत आणि सगळे आहेत मी हा हा आमचा। तर हे पुढे गेलेत आहेत, तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या बघा ह्या पूर्ण खाजान भरला आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणेच मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळी भात शेती इकडे पाण्याखाली गेलेली आहे, जवळजवळ 10 ते 12 दिवस कंटिन्यू पाण्याखाली आहे। आणि काही लोकांची ना शेती लावलेली पण नाही अजून, म्हणजे सड्यावर वगैरे आहे ना तिकडे लवकर असं पाणी जाता बऱ्यापैकी, त्यामुळे लोकांनी पहिली सड्यावरची शेती लावून घेतलेली आणि लगेच पण इकडे आता लोक येणार होती, पण आता ह्या लगेच एवढ्या 10 ते 12 दिवस कंटिन्यू पाणी आहे त्यामुळे भात शेती ही पाण्याखाली आहेच। पण त्या पाणी खाली न गेल्यामुळे लोकांनी लावणी लाव पण भेटत नाहीत आता इकडे ही राहिलेली आहे ती। तर पुढे जाऊया अजून, हे अजून काय करतात ते बघूया। व्हिडिओ तर मिक्सिंग आहे म्हणजे ते कुरले पण पकडतायत, आणि तुम्हाला मी ही पावसाची अपडेट आणि इकडे पाणी किती भरला आहे तर दाखवतोय आहे। हे काय नाही भेटला त्याच्यात, तर ऋषी इकडे काय नाही भेटला, तो इकडे अनिकेत आहे। किती दिली आहेत अजून, म्हणजे ह्या याकच की याक दिला शिल्लक आहे भेटत का बरं मोठी परवाजी राहिली पडलेली परवाजी पडलेली पण भेटतात नक्की भेटत काही परवाजी मोठी भेटणार की वाटतं। किती दिली होती समाधान, समाधान ऋषिक बाद झालेत का बास
तर निघता वा आता हे बघा या क्लास दिलाय फक्त ह्याची पण एक खास व्हिडिओ बनवणार आहे आणि सांगितलं नाही मास अनिकेतान तो बघा अनिकेत लवकर लवकर उतरूयात ए लवकर लवकर उचलूया आणि जाऊया घराशी घर गाठूया हो पाऊस येत आहे आडूस खोय आहे इकडे ना इकडे काय वाटतं तू अरे जाऊ दे नाही तर रुचित जाऊ दे बघूया अनेक भेटतात का इकडे काय माझ पण काय नक्की माहित नाही सावकाश रे पडशील नाही सावकाश पडशील उरली पडली तरी चालत पण तू पडू नकोस सांगून काढले कुर्ले भेटले नको परत टाकिया काय हट एवढे भेटले तर अजून इकडे समाधान हिरव्या आईच सती परवा पडली बापू बापू ह्या होईत ना रे तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय.